ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ॲक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल। देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत। आज खानापूर तालुक्यात कोरोनाने 5 रुग्णांचा मृत्यू तर 126 नव्याने बाधित। खानापूर तालुक्यात आज कोरोनाने 5 जणांचा मृत्यू झाला आहे तर नव्याने 126 लोक कोरोना बाधित झाले आहेत। विटा शहरातील आजचा आकडा गत 2 ते 4 दिवसाच्या तुलनेत दिलासादायक असून शहरात 18 कोरोना बाधित सापडले आहेत। तालुक्याच्या ग्रामीण भागातील वाढती आकडेवारी ही चिंताजनक आहे। विटा शहरापाठोपाठ खानापूर बलवडी येथे 12, अळसंद येथे 10, लेंगरे येथे 9, खानापूर येथे 5, वेजेगाव येथे 5, पळशी येथे 5, ऐनवाडी येथे 4, घोटी बुद्रुक येथे 4, कुर्ली येथे 4, हिवरे येथे 4, हिंगणगादे येथे 3, गार्डी येथे 2, घाणवड येथे 2, नागेवाडी येथे 2, भांबर्डे येथे 2, सांगोले, रेनावी, मंगरूळ, खंबाळे, जाधववाडी, धोंडेवाडी या गावामध्ये प्रत्येकी 1 असे वरील 23 गावात तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनिल लोखंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार 100 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत। तर जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर संजय साळुंके यांनी तालुक्यातील खाजगी हॉस्पिटल व लॅबच्या आकडेवारीनुसार तालुक्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 126 इतका आहे।